एमपीएससी उत्तीर्ण स्वप्नीलनं नैराश्यातून आत्महत्या केली होती। आज स्वप्नील लोणकरला श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये तरुणांनी एकत्र येऊन कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी तरुणांनी याच्या पुढे अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून खबरदारी घेण्यात यावी अशा भावना व्यक्त केल्या। करायचा कोणाचा? शासनाचा करायचा का लोकांचा करायचा? अजून हे शासन किती लोकांचा जीव घेणार? आज आपल्या समोर एक जिवंत उदाहरण आहे, स्वप्नील लोणकर। पहिल्या एमपीएससी एग्जाम मध्ये तो पास होतो आणि दुसरा एग्जाम कोरोनामुळे होतच नाही, तर त्या गोष्टीचं ह्या मुलाने आत्महत्या करेपर्यंत टेन्शन घेतलेलं असतं। तर त्याच्यामुळं कुठंतरी ह्या सरकारने अजून मुलांचं आत्महत्या होण्याचं वेळ बघू नये आणि लवकरात लवकर एमपीएससीचा निर्णय घ्यावा। आणि माझ्या दौंड शहराच्या वतीने मी स्वप्नील लोणकरला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड।